तुम्हाला आठवत असेल आपणही लहानपणी शाळेत असा त्याच पद्धतीने करत जायचं येल्लो कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये हे बघा नमस्कार मैत्रिणीं मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये गणरायाच्या आगमनाची सर्वांनाच आतुरता लागलेली आहे सुंदर सुंदर अशा गणरायाच्या मूर्त्या आणि डेकोरेशनच्या सामानाने बाजारपेठा सजलेल्या आहेत रेडीमेड सामान डेकोरेशनच आपल्याला खूप सारं मिळून जातं परंतु स्वतः बनवल्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांसाठी पैठणी फेटा बनवणार आहोत आणि तोही स्वतः आपल्या हाताने आणि विशेष म्हणजे तोही आपण मशीनवर बनवणार आहोत फेटा हा आपण पूर्ण शिलाई करून बनवणार आहोत आणि तो फेटा हा ऍडजेस्टेबल आहे तर तो कोणत्याही मूर्तीला आपण ऍडजस्ट करू शकतो तर हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि हो अजून एक गोष्ट आपल्या चॅनलवर ब्लाऊज कटिंग ब्लाऊजची शिलाई किंवा ड्रेसची शिलाई सुद्धा व्हिडिओ अपलोड होत असतात त्याचबरोबर आपल्याकडे अठ्ठावीस ते पन्नास साईजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात म्हणजे ते ठेवून तुम्ही अगदी पाच मिनिटात ब्लाऊजची कटिंग करू शकतात तर ज्या मैत्रिणींना हे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर त्यांनी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ऑर्डर घेण्यापासून तर ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत सर्व हे व्हॉट्सॲपच्या मेसेज थ्रूच होत असतं फोन मात्र कुणीही करू नका आणि ज्या मैत्रिणींना घ्यायचे असतील त्यांनी ह्या संधीचा नक्कीच फायदा घ्या त्यासाठी इथे मी हा आपण गळ्यासाठी जो पेपर कॅनव्हास वापरतो तो घेतलेला आहे आणि त्यावर ही सर्व मेजरमेंट ड्रॉ करून ठेवलेले आहेत वरती आपण हा तुरा बनवणार आहोत आणि तुरा बनवण्यासाठी पंधरा इंच लांबी आणि सहा इंच रुंदीचा असा हा पेपर घेतलेला आहे तसंच हा पुढचा एक पार्ट फेटायचा येतो तो आहे सात बाय चार आणि दुसरा छोटा पार्ट आहे साडेपाच बाय दीड इंच आणि हे तीनही पार्ट आपण आता कट करून सर्वप्रथम तुरा बनवूया आणि त्यासाठी हा पैठणीचा काठ घेतलेला आहे म्हणजे काठाच्या साईडने आणि अशा पद्धतीने इ जे इस्त्रीच्या सहाय्याने आपण ते चिपकवून घेऊया आणि याची एक बाजू ही इस्त्री केल्यानंतर चिपकून जाते त्यानंतर साईडने ही शिलाई मारून घेतलेली आहे सर्व बाजूला आपण फेटा हा शिलाई करून बनवणार आहोत त्यानंतर ह्या पद्धतीने असं एका बाजूला फोल्ड करून घ्यायचं त्यानंतर दुसरी बाजू करायची असं ह्या प्रकारे आपल्याला इथं तुरा बनवायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकदा आतल्या बाजूने आणि एकदा बाहेरच्या बाजूने अशा पद्धतीने हा तुरा फोल्ड करत जायचा आहे तुम्हाला आठवत असेल आपणही लहानपणी शाळेत असा तुरा बनवायचो त्याला पंखा असं म्हणायचो सेम त्याच पद्धतीने करत जायचं आहे आणि हे बघा आपला हा तुरा आता पूर्णपणे तयार झालेला आहे तुरा बनवत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची आहे हे कापड आपण जेव्हा कॅनव्हासला चिपकवत असतो तेव्हा अर्धा इंच हे इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपण हे जेव्हा इथं शिवतो तेव्हा ह्या बाजूला ते, ते जाड होत नाही आणि अशा पद्धतीने इथे रबर लावून हे पॅक करून घेतलं दोनही बाजूंना रबर लावून घेतलेलं आहे आणि आता हे सुई दोऱ्याच्या साह्याने आपण इथं शिवून घेऊया अतिशय सोपी पद्धत सांगितलेली आहे तुरा बनवण्याची तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आता हा पुढच्या बाजूचा एक पार्ट घेतलेला आहे आणि तिथे एक इंच इतपत इथे एक मार्किंग करून घ्यायचं आणि इथं असा हा गोलाकार शेप देऊन द्यायचा आहे आणि जे एक इंचाचं मार्किंग आहे तिथून तर ह्या कोपऱ्यापर्यंत एक तिरकस रेषा आखून घ्यायची आहे आणि हे कट करून घेऊया आता हा दुसरा पार्ट घेतलेला आहे आणि इथं वरच्या बाजूने अर्धा इंचावर एक मार्किंग करायचं आहे आडवं मार्किंग हे पुन्हा अर्धा इंचाचं करायचं आहे आडवं मार्किंग आणि त्यानंतर अशी छोटीशी तिरकस रेषा देऊन अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा असा शेप द्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर हे पण आपण कट करून घ्यायचं ह्या दोन पार्ट पुढच्या बाजूला येतात आणि यांनीच ह्या दोन पार्टनीच आपला फेटा तयार होऊन जातो हा जो पहिला पार्ट आहे तो अशा पद्धतीने कापडावर ठेवायचा आणि ह्या दुसऱ्या पार्टसाठी आपण प्लेन कापड घेणार आहोत आणि तो इस्त्रीच्या साहाय्याने चिपकवून घेतला कारण एक बाजू ही चिपकणारी घेतलेली आहे त्यामुळे ते इझिली चिपकून जातं इस्त्री केल्यामुळे आणि आता सर्व बाजूला आपण कट्स लावून घेऊया इथेही बरोबर असं हे चौकोनात कट करायचं आणि बाजूला आपण असे हे नॉचेस देऊन द्यायचे आहेत त्याचप्रमाणे ह्या शेपलाही या दोनही बाजूंना इथं चौरसमध्येच कट करायचं त्यामुळे आपण जेव्हा फोल्ड करतो तेव्हा छान अशी फिनिशिंग येते हे बघा अशा पद्धतीने इथे आता शिलाई मारून घेऊया आपण हा ॲडजस्टेबल फेटा आहे म्हणजे कुठल्याही मूर्तीला तो व्यवस्थित ऍडजस्ट व्हावा यासाठी आपण इथे हा रबरशीटचा वापर करणार आहोत आता बरोबर ह्याच मापाचे रबरशीट कट करून घेतलेले आहेत आणि आपण शिलाई करताना रबरशीट कॅनव्ह आणि हा पैठणीचा कापड एकसाथ आपण शिलाई करणार आहोत हे दोनही पार्ट आता शिवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने हे यावर ठेवला आणि इथे साईडने शिलाई मारत जायची आहे काठा आपण शिलाई मारून घेऊया शिलाई करून हा सुंदर असा फेटा आपण इथे बनवणार आहोत ज्यां नवीन शिकणाऱ्या जरी असतील किंवा बिगनर्सलाही हे इझिली शिवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे तसंच ज्यांच्याकडे शिलाई मशीन नसेल त्यांनी इथे ग्ल्यूच्या साह्याने चिपकवून घेतलं तरीही चालेल हा चिपकवून पण त्यांना अशा पद्धतीने फेटा बनवता येईल पद्धत मात्र हीच वापरायची आहे किंवा मापे जी सांगितलेली आहेत तीहीच घ्यायची आहेत फेटा बनवण्यासाठी ही आतील बाजू आणि ही बाहेरील बाजू अशा पद्धतीने येते आणि आता हा दुसरा पार्ट आहे त्यालाही इथे बरोबर असं रबर शीट ठेवून घ्यायचा आहे आणि काठाकाठाने इथे शिलाई मारून घेऊया आज आपण बाप्पांसाठी छान असा हा फेटा स्वतःच्या हाताने बनवत आहोत त्याचप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये शेला बनवलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हीही तसा शेला घरच्या घरी नक्की बनवून बघा अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे शेला कसा बनवायचा आणि अतिशय कमी सामानात आणि कमी वेळेत तो शेला बनवून होतो तुम्हीही नक्की ट्राय करून बघा हे बघा अशा पद्धतीने आता ही आपली पूर्णपणे शिलाई मारून झालेली आहे हे बघा सर्व बाजूने काठाने आपण शिलाई देऊन घेतली आहे तुम्हाला इथे जवळून दाखवते आणि ही आतल्या बाजूची फिनिशिंग आहे अशा पद्धतीने इथे रबरशीटचा वापर केल्यामुळे हे व्यवस्थित असं मूव होतं आणि आपल्याला पाहिजे तसं व्यवस्थित बाप्पांच्या फेट्याला मूर्तीला बरोबर ॲडजस्ट करता येतं हे बघा इथे असे हे दोन पार्ट अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि आपण हे वरती शिलाई मारून घेणार आहोत पण त्याआधी इथे थोडं डेकोरेटिव बनवूया ही खाली लेस आणि ही गोटापट्टीच्या लेस अशा पद्धतीने शिवून घ्यायच्या आहेत हे आपण मशीनवरच शिवलेल्या आहेत व्हिडिओ मोठा होऊन जातो म्हणून मी ती शिलाई दाखवली नाही हा जो पार्ट आहे इथे आपण स्टोनची लेस लावून घेणार आहोत म्हणजे हे स्टोन लावणार आहोत हे मशीनवर शिवले जात नाही म्हणून इथे मी हे चिपकवून घेत आहे अशा पद्धतीने हे इथे चिपकवून घेतले हे बघा छान असं दिसत आहे आणि हे आता अजूनच आकर्षक वाटावं म्हणून इथे हा ब्रॉच आपण तयार करून घेऊया हा स्टोन वर्कवाला एक पॅच घेतलेला आहे आणि ही गोल्डन कलरच्या मण्यांची सर घेतलेले आहेत ह्या तीन सरी इथं आपण जोडणार आहोत त्यांचं माप हे लहान मोठं असं कमी जास्त घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला हा स्टोनवाला एक बटन घेऊन बरोबर अशा पद्धतीने ते चिपकवून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी ही झूल तयार होईल इथे हे बघा आणि इथे आता हे फेदर लावून घेणार आहोत आता हा फेटा या पद्धतीने इथे असा ठेवायचा आहे एकमेकांवर आणि इथे आपण आता शिलाई मारून घेणार आहोत त्याचप्रमाणे आपला हा ॲडजस्टेबल फेटा आहे म्हणून हा बांधण्यासाठी दोनही बाजूंना इथे ह्या गोल्डन कलरच्या दोरी लावलेली आहे आणि हे बघा इथे शिलाई मारून घेतली आणि दोनही बाजूंना गोल्डन कलरची ही दोरी शिवलेली आहे मशीनवरच शिवून घेतली त्याचप्रमाणे आता आपण इथे वरच्या बाजूने हा तुरा लावणार आहोत तुरा हा मशीनवर न शिवता तो सुई दोऱ्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने बरोबर शिवून घ्यायचा आहे दोन तीन टाके देऊन व्यवस्थित दोनही बाजूंना असा व्यवस्थित शिवला गेला पाहिजे आणि तो इझिली शिवला जातो जास्त जाड नसल्यामुळे हे बघा अशा पद्धतीने आपला हा तुरा इथं शिवून झालेला आहे आणि छान असा तुरा आलेला आहे आता हा आपण तयार केलेला ब्रॉच इथं पुढच्या बाजूला इथं ग्लिवच्या साह्याने चिपकवून घेणार आहोत तसंच ह्या बाजूलाही ग्लिव लावून घेतला आणि हे इझिली चिपकून जातं स्टोन असल्यामुळे ते आपल्याला शिवता येणार नाही तिथे आपल्याला ते चिपकवावंच लागणार आहे हे बघा अशा पद्धतीने छान असा आपला हा ॲडजस्टेबल फेटा तयार झालेला आहे दोन आ, दोन ते तीन फुटाच्या मूर्तीला व्यवस्थित हा ॲडजस्ट होईल अशा पद्धतीने तुरा दोनही बाजूंना आपण इथे एक एक टाका देऊन शिलाई मारून घेऊ शकतो तसंच हा दुसऱ्या मरून आणि येलो कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये दुसरा ॲडजस्टेबल फेटा बनवलेला आहे हे बघा आणि हा पूर्णपणे आता आपला फेटा तयार झालेला आहे इथं बांधण्यासाठी दोरी आहे आणि दोनही बाजूंना तुऱ्याला एक एक टाके देऊन घेतलेले आहेत त्यामुळे छान असा तो स्प्रेड झालेला आहे रबरशीट टाकल्यामुळे ते व्यवस्थित असा आपल्याला बांधायला इझी जाणार आहे त्यामुळे रबरशीटचा वापर तुम्ही नक्की करा आणि तुम्हीही घरच्या गर घरी असा फेटा बनवून बघा बाप्पांसाठी या बाजूला तुरेला इथे आपण एक पिनही लावून घेऊ शकतो हे बघा मागच्या बाजूला अशा पद्धतीने आपण बांधू शकतो ब्रॉच लावल्यामुळे अजूनच आकर्षक दिसत आहे असा हा पैठणी फेटा आपला पूर्णपणे तयार झालेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन आयडिया घेऊन गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा बोला गणपती बाप्पा मोहरिया